कोल्हापुरातल्या शिरोळ मधल्या दानोळीचे सुरेश कांबळे पेंटर या नावानेच ओळखले जातात. व्यवसायाने पेंटर आणि आवड राजकारण समाजकारणाची. नेमकं हेच हेरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सुरेश यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीला थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि फलक आणि भिंती रंगवता रंगवता त्यांनी थेट गाठली ती जिल्हा परिषदच. एक प्रकारे काम करत असताना भ्रष्टाचाराला कधी अजूनपर्यंत मी लागून सुद्धा घेतलेलं नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने एक रुपयाची मी त्यांच्या मिंजात नसल्याकारणात मी पूर्णपणे स्वाभिमानी आहे आणि म्हणून स्वाभिमानीच मला स्वाभिमान दिला आणि या स्वाभिमानाच्या माध्यमातून मी आज. खासदार राजू शेट्टींनी अशी हुनरबाज माणसं तळागाळातनं हुडकून काढली आहेत. लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो. ग्रामीण भागातलं राजकारण हे प्रामुख्यानं वेगवेगळ्या वाड्यावरनी चालत असतं. हे वाड्यावरचं राजकारण बांधावर आणायचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं मी केलंय. सर्वसामान्यांच्या बळावरच स्वाभिमानीनं कोल्हापुरात 5 ZP आणि 8 पंचायत समिती सदस्य निवडून आणलेत. राजकीय पक्षातील नेते आपले बगल बच्च्यांनी वारसाना तिकीट मिळावं याच्यासाठी लॉबिंग करतात, पण या उलट खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन हा कार्यकर्ताच आपल्या संघटनेची ताकद असल्याचं दाखवून दिलंय. पैशांच्या थैल्या नव्हे तर स्वच्छ चारित्र्याचा अमूल्य ऐवज पेंटर सुरेश कांबळेंसाठी जिंकण्याची उर्मी ठरलाय. प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता हे ही इलेक्टिव्ह मेरिट असू शकतं असंच पेंटरांचा हा दणदणीत विजय सांगतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत आयरेकर सह प्रताप नाईक, IBN लोकमत, कोल्हापूर.